तर नागपूरच्या दीक्षाभूमीला आम्ही 200 कोटी रुपये दिले, तिथलं काम आम्ही सुरू केलं। नागपूरची दीक्षाभूमी महत्त्वाची आहे, आमच्या चंद्रपूरची दीक्षाभूमी देखील तेवढीच महत्त्वाची आहे, याचाही विकास झाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री भाषण करत होते, मी एका कागदावर लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता घोषणा करा आणि 100 कोटी रुपये हे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला देखील देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आपण बघितलं।